आणि आता जाऊया शिर्डीमध्ये. शिर्डीमध्ये देखील आज भाजप जे आहे ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. साई मंदिरात प्रवेश करण्यासाठी शिर्डीत आंदोलन सुरू आहे. आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि आता आंदोलनस्थळी पोलीस दाखल झालेत. दर्शन घेण्यावरती आंदोलक स्थानिक गावकरी ठाम आहेत. तर जे आक्रमक झालेले तिथले कार्यकर्ते आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. घोषणा दिल्या जात आहेत. आंदोलक मंदिराच्या समोरच ठिया मांडून बसले होते. दृश्यांमध्ये जर आपण बघू शकलो तर आचार्य तुषार भोसले दिसत आहेत, प्रदेशाध्यक्ष, मंदिर आघाडी समिती जी आहे भाजपची त्याचे पदाधिकारी, त्याचबरोबर सुधीरदास महंत, तारा मंदिराचे मानकरी आणि त्याचबरोबर शिर्डीतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह शिर्डीतील ग्रामस्थ देखील दिसत आहेत जे या आंदोलनात सहभागी झाले होते. आज साईंचं दर्शन काही केलं आम्ही घेणार अशी भूमिका त्यांनी घेतलेली होती. गेल्या 6 महिन्यापासून शिर्डीचं साई मंदिर लॉकडाऊनमुळे बंद आहे. कोरोनाचा संसर्ग हा फोफावताना दिसतोय आणि त्यामुळे हे मंदिर जे आहे ते भाविकांसाठी दर्शनाकरता बंद ठेवण्यात आलं होतं. तरीही काही भाविक जे आहेत ते रोज तिथे येत आहेत आणि कळसाचं दर्शन घेऊन ते परतायत. गेल्या काही दिवसांपासून जर मंदिराला उघडण्यात आलं तर मंदिर का नाही हा प्रश्न उपस्थित करत भाजपचे पदाधिकारी आंदोलन करताना दिसत होते. घंटानाद आंदोलन करण्यात आलं. याच ठिकाणी मनसेच्या वतीने देखील आंदोलन काही दिवसांपूर्वी पार पडलं आणि आता आज तर भाजपने इथे ठिया आंदोलन केलेलं आहे. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.